हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आले. माझं अर्ली मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्ता वाजता आहेत सकाळचे 7 आणि मी उठले, ब्रश वगैरे केलं आहे आणि फेस क्लिनिंग करून मगच किचनमध्ये जाते, कारण मग जरा असं फ्रेश असल्यानंतर बरं वाटतं. तर आता फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मी पहिल्यांदा पाणी पिते. तर मी एक ग्लास कोमट पाणी रोज सकाळी पिते. तर शांतपणे बसून पाणी गरम करून आणून पिते शांततेत, एक एक सिप करत. आणि त्यानंतर पहिल्यांदा बनवते तो माझ्यासाठी चहा, कॉफी, काहीही. तर पहिल्यांदा दूध फ्रीजमधनं काढून घेते आणि इथे सगळं सामान जवळजवळ घेऊन ठेवते, कारण चहा करायला सोपं पडावं म्हणून. तर दुधासाठी पातेलं पण काढून ठेवलं आहे, दूध आता थोड्या वेळातच येतं. तर चहाचं प्रिपरेशन करते. तर त्या आधी पहिल्यांदा दुधावरची साई काढून घेते, कारण साई खूप घट्टसर येते आणि मग ती खाल्ल्या तर जात नाही, त्यामुळे मी त्याचं तूप बनवते. तर मग सकाळी पहिल्यांदा साई काढून बाजूला ठेवायचं काम करते आणि त्याचसोबत पलीकडे चहाही बनवते. तर असं माझं मॉर्निंग रुटीन असतं. शिवाय संजय तर उठलेले नसतात, ते झोपेतच असतात, तोपर्यंत माझे हे सगळे कामं सुरू असतात. आणि मला चहा घेतल्याशिवाय सकाळी काही सुचत नाही, कारण पहिल्यांदा मला चहा घ्यायचा असतो आणि त्यानंतर सगळी कामं करायची असतात. तर मी चहा घेते आणि त्याचसोबत भाजी, संजयच्या टिफिनसाठी काय बनवायची किंवा ब्रेकफास्ट काय बनवायचा ह्याचाही विचार चालू असतो. आणि आज मी चहा नाही पिणार आहे, तर मला कॉफी प्यायचा मूड आहे, तर कॉफी बनवती आहे. तर तेही सगळं काढून ठेवते. संजयच्या टिफिनसाठी भाजी बनवायची असेल तर फ्रीजमधून काढून वरती ठेवते, कारण रूम टेम्परेचरला भाजी यायला जरासा वेळ लागतो, म्हणजे भाज्या शिजतात वगैरे. डायरेक्ट फ्रीजमधून काढून जर बनवल्या तर त्या लवकर शिजत वगैरे नाहीत. तर माझी कॉफी रेडी आहे आणि परत एकदा मी हॉलमध्येच येते आणि शांततेत डोकं शांत ठेवून कॉफी किंवा चहा माझा पहिल्यांदा एन्जॉय करते, स्वतःलाच गुड मॉर्निंग म्हणते आणि माझ्या दिवसाची सुरुवात. शिवाय आणखी उठलेले नाही आहेत, ते उठायच्या आधी माझे एवढे कामं चालूच असतात, कारण मला उठल्या पहिले चहा नाहीतर कॉफी लागतं झोप घालवण्यासाठी, नाहीतर खूप आळस येतो. आणि तसंही थंडीचे दिवस आहेत, लवकर उठायची तर अजिबात इच्छा नसते. कॉफी पिल्यानं आता जागी झाले आणि आता संजयच्या टिफिनची तयारी करते आणि तोपर्यंत शिवाय तर उठतोच. आणि आज मी ब्रेकफास्टला बनवणार आहे ढोकळा. तर तो ढोकळा मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर मी ढोकळा इन्स्टंट पॅकेटचा बनवणार आहे, रेडीमेड पॅकेट आणलं आहे मी मार्केटमधून आणि त्याचा ढोकळा ट्राय करणार आहे. म्हणजे मी अजून एकदाही नाही बनवलेला, फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी खूप ऐकून आहे की खूप छान होतं वगैरे, तर चला तर मग म्हटलं आपणही आणावं आणि करून बघावं. तर मला ना असं ते पीसेसमध्ये कट करून तसा ढोकळा जमत नाही, मला जसा ढोकळा येतो तसा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे एका व्लॉगमध्ये. तर तोही ढोकळा खूप यम्मी होतो, स्पंजी होतो, खायला टेस्टी लागतो, बट तो इडली कुकरमधला ढोकळा असतो. म्हणून आज ह्या स्टाईलने ढोकळा करून बघणार आहे. तर ढोकळ्याची तयारी तर नंतर करणार आहे, त्याच्या आधी टिफिनची तयारी करणार आहे. तर पहिल्यांदा भाजी वगैरे फ्रीजमधनं बाहेर काढते, पीठ वगैरे मळते आणि त्यानंतर ढोकळा बनवायला घेते. इथे मी सुहाना इन्स्टंट मिक्स खमंग ढोकळा पॅकेट आणले. तर ते 200 ग्रॅमचे आणि त्याच्यावरती 4 स्टेप्स दिल्यात कसा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ते. तर मी ते सगळं इन्स्ट्रक्शन फॉलो करूनच ढोकळा बनवणार आहे, पहिल्यांदाच बनवते आहे. तर काही मलाही जास्ती आयडिया नाही आहे, पण आत्ता एडिटिंग करताना तुम्हाला सांगते. ढोकळा खूप यम्मी, टेस्टी आणि खूप छान झालेला माझा. तर पहिली स्टेप होती की पहिल्यांदा एक भांडं घ्या, त्यामध्ये पाणी घ्या. 200 ग्रॅम ढोकळ्याला 200 मिली पाणी घ्यायला सांगितले, तर मला अंदाज नाही आहे, त्यामुळे मी ह्या ग्लासानं पहिल्यांदा 1.5 ग्लास पाणी घेतलं आणि तेवढंच बास झालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे मोठे 4 चम्मच तेल मिक्स करा त्या पाण्यामध्ये. तर मी 4 चमचे तेल टाकलं आणि त्यानंतर सांगितलं आहे की हे सगळं पीठ त्यामध्ये टाका. तर मी तेही टाकले आणि आता कॉन्स्टंट हलवत राहायला सांगितलं आहे. तर ते आपल्याला स्टर करायचे, कॉन्स्टंट करायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने नाही करायचं, तर एकाच डायरेक्शनने करायचे क्लॉकवाईज. तर त्या प्रकारे मी हे सगळं मिक्स करते आणि तुम्ही बघू शकता ते आत्ताच इतका फुलला आहे ढोकळा की
आणि खूप जास्त ढोकळा फुगलाय, तुम्हाला दिसत असेल मिक्स करतानाच फुगलाय. तर आता मी एक इकडे एक मोठी कढई ठेवली आहे तापत, त्यामध्ये पाणी टाकलंय आणि गॅस फुल केलाय, आणि त्याच्यात अशा प्रकारचं माझं एक स्टँड आहे तर ते ठेवलंय, आणि त्यावर नंतर मी हे ढोकळ्याचं बॅटर जे ताट आहे ते ठेवणार आहे. तर मी इथे हे ताट घेतलंय, त्याला प्रथम तेल लावून घेते. तर माझं झालं असं की मी पहिल्यांदाच बनवते, ह्या ताटामध्ये मी पीठ टाकलं बट ते बसत नव्हतं, ताट लहान पडत होतं मला, त्यामुळे मी परत दुसरं ताट घेतलं, त्याला तेल लावलं मोठं ताट घेऊन, आणि त्यात सगळं बॅटर टाकलं. आता मी मोठ्या ताटात ठेवलंय, ते ताट बसत नव्हतं म्हणून परत दुसऱ्या ताटात काढलं असं त्याच्यावर ठेवले, आणि वरनं हे झाकण ठेवले. आणि आता वाफ आली, गरम पण झाले, तर आता मिडियम गॅसवर 15 मिनिट बेक करणार आहे. मी असं जड वस्तू ठेवते ते हलू नये म्हणून. आणि आता ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला ढोकळा बेक करून घ्यायचा आहे. मीठवरच ठेवलाय पण इथनं अशी वाफ चालली आहे, तर होईल तरी आपला ढोकळा. केल्यानं वाफ जाणार नाही आहे का? मिस्टर थोरात ताट व्यवस्थित करायचा प्रयत्न करतायत पण ते वाफ जातीच आहे कुठून ना कुठून, ते प्रॉपर ताट बसत नाही आहे, होय की नाही? आणि हे छोटे थोरात आले बघायला, वर उभा राहिले येऊन. काय काय करतोय तू? माझी लाड करतोय काय? आणि आता 15 मिनिट झाले, तर मी ढोकळा झालाय का नाही चेक करायला आले, तर गॅस एकदम स्लो केला, मिडियम होता आधी तो, आणि झाकण काढलं. आणि नाईफ किंवा टूथपिक तुम्ही कशानेही चेक करू शकता, तर मी नाईफनं चेक करणार आहे. तर नाईफ त्याच्यामध्ये टाकते आणि बाहेर काढते, तर अजिबात नाईफला चिटकत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा रेडी झाला आहे. तर आता मी गॅस बंद करून हे ताट बाजूला उतरवून ठेवते, आणि 10 मिनिट त्यांनी त्या सांगितलेलं की थंड होण्याची वाट बघा आणि त्यानंतरच ढोकळा कट करा. तर मी आता 10 मिनिटानंतर ढोकळा कटपर्यंत ढोकळा गार्निश करण्यासाठी मी थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर कट करून घेतले. आणि तुम्ही बघू शकता आता 10 मिनिट झाले, तर ढोकळा आपला थंड पण झाला आहे आणि कडेनं असं सुटलंही. तर आता मी हा पहिल्यांदा कट करून घेते. ढोकळा आपण छान कट करून घेतला आहे, आणि त्यात एक छोटंसं पॅन ठेवलं आहे मी गरम करायला. यात आता मी ढोकळ्यासाठी फोडणी बनवणार आहे. तर पहिल्यांदा आपण त्यात तेल टाकून घेऊया. मला बासी एवढं तेल, आणि तोपर्यंत मी इथं ढोकळ्यावरती आपण जे खोबरं कट केलं आहे ते पहिल्यांदा टाकून घेते. तोपर्यंत आपलं तिकडे तेलही तापते. त्यानंतर आपण कट केलेली कोथिंबीर टाकूया. तेलही छान गरम झालंय. शुभू थोडस मागे होतो, तर तेलही गरम झालंय. आता मी त्यात टाकते मोहरी. शुभू पुळण मागे हो जरास, जिरं भरपूर, सारा कढीपत्ता, आणि हे तीळ आहे, तर तीळ थोडेसे तीळ. तर हे छान फोडणी तयार झाली आहे. तर आता हे मी ढोकळ्यावर ओतून घेते. तर फोडणी अशी ढोकळ्यावर ओतून घेतली आणि जर अशी अजून स्प्रेड करते. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा रेडी आहे, आणि मी तुम्हाला एक बाईट पण काढून दाखवते. तर खूप यम्मी, खूप क्रिस्पी आणि खूप क्रंची झाला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सगळीकडनं छान झाला आहे, स्मूथ झाला आहे आणि निघलाही व्यवस्थित, आणि सगळेच ढोकळे ऑलमोस्ट आपले असेच निघत आहेत. तर खूप इझी, झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर पहिल्यांदा मी इथे शिवाय आहे, तर शिवायला खाऊ घालून दाखवते. तर शुभू कसा झाला आहे सांगशील? खाऊन तर बघ ना बेटा. हां छान आहे, आवडला नक्की.
भाजी आहे, भाजी नाहीये, ढोकळा आहे. बरं ठीक आहे, भाजी आहे, शिवायच्या भाषेत भाजी आहे. छान झालंय का, खाणार का अजून? तर चला तर मग तुम्ही ही, सॉरी हा शिवायचा उष्टा बाईट आहे, तर तुम्ही ही ढोकळा एन्जॉय करा आणि नक्की घरी ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंट करून कळवा. चला 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 डॅडाकडे ढोकळा घेऊन. अरे डॅडा तर फोनवर बोलतोय आणि आता आम्ही चाललोय डॅडाकडे ढोकळा घेऊन. डॅड्या सांग डॅडाला काय आणलंय मम्मानं. हा आणि आपण आता ढोकळा एन्जॉय करूया. चल तुला खायचा ना ढोकळा, खूप टेस्टी झालाय, खूप छान झालाय. आणि तुम्ही नक्की असा ढोकळा ट्राय करून बघा. जर तुम्हाला ढोकळा येत नसेल तर अशा पद्धतीने केला तर खूप छान होईल. आणि शुभूला पण खूप आवडलं, हो की नाही बाळा? शुभू डॅडा नको बोलला पाणी बॉटल, डॅडा गेला बेटा. शुभू डॅडा गेला बेटा, गेला डॅडा, नको बोलला पाणी बॉटल, जा फ्रीज मध्ये ठेवून ये. पळ फ्रीज मध्ये ठेव, डॅडा ऑफिस गेला. तिकडनं विचारतो का डॅडाला? काय विचारतो? तिथच आहे, विचार. दिसत नाही, मग जाऊ दे, चल मग आतमध्ये. तर मला माझं अर्ली मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं संजय ऑफिसला जाईपर्यंत. तर तो व्हिडिओ तिथे स्टॉप करायचा होता, बट केसात खूप डॅनड्रफ झालाय तर मला केस वॉश करायचे होते आणि मग त्यामुळे मग ठरवलं की दही लावून घ्यावं. तर मी डॅनड्रफ झाल्यानंतर कधी लिंबू लावते, कधी दही लावते, कधी आपलं ॲपल असतं ते ठेचून त्याचा जो गर असतो तो लावते. तर ॲज दही पण घरात शिल्लक होतं म्हणून म्हटलं दही लावावं, तर मग दही लावून घेतलं होतं म्हणून मग कॅमेरा फेस करायला नको म्हटलं. तर शुभूचं आणि माझं आवरून झाले आणि असं असतं आमचं डेली मॉर्निंग रुटीन संजय ऑफिसला जाईपर्यंतचं. आणि ते गेल्यानंतर माझं बाकी घरात जे काही क्लिनिंग वगैरे राहिलं आहे ते सगळं करते. आणि स्वयंपाक तर संजयसोबतच मी चपाती भाजी बनवून घेते, पण एक्स्ट्रा जर काही बनवायचं असेल शिवायला खाण्यासाठी वगैरे तर ते मी इथून पुढे बनवते. फरमाईश असते की मला हे बनवते बनव, मग ते मी नंतर बनवते. हो बेटा, आणि जे माझं क्लिनिंग रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, पूर्ण होम क्लिनिंग कशी करते मी ते. तर चला तर मग या व्हिडिओचा एंड इथेच करूया, लवकर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय. खूप सारे कमेंट आल्या, धनू तू खा बेटा, तर शिवाय शेंगदाणे फोडतोय आणि मला म्हणतो तू खा. काय मान ना, शेंगा शेंगाच नाहीयेत ना, इथेच ठेवलं. तर खूप जणांनी बोलले की आम्हाला असं वाटतंय आम्ही आमचंच बाळ बघतोय किंवा मग तुमच्या बाळाचं आणि शिवायचं डेली रुटीन सेम आहे. तर तसंच मी आज जे माझं मॉर्निंग अर्ली मॉर्निंग रुटीन शेअर केलंय तेही तुमच्या सगळ्यांचं आणि माझं सेमच असेल. तर प्रत्येकाची लाईफ जरा जरा जराशी तरी जवळ असते एकमेकाच्या, तर तुमच्यासारखीच माझीही लाईफ आहे. आणि असंच जर आणखी कोणाचे काही रिक्वेस्ट असतील तर प्लीज त्या कमेंट करून कळवा, मी ते व्हिडिओज जर मला शक्य असेल ते व्हिडिओज मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन्सही ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचाही मी क्वेश्चन आन्सर व्हिडिओ लवकरच बनवेल. तर आज सेकंड रिक्वेस्ट कम्प्लीट करणार आहे लॉन्ड्री रुटीनची. तर चला तर मग तो व्हिडिओ स्टार्ट करूया, हा व्हिडिओ एंड करूया. आणि शिवाय मला शेंगदाणे देतोय फोडून आणि मी खाते, बळजबरी खाते, मला खायचं नाही येत तरी खायला लावते. तर शुभू बाय कर, बाय कर, बाय टाटा.
लवकर भेटू लवकर भेटू.